गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, सब्जेक्ट साइंस वन, टीचर सानप एसएम, चैप्टर नंबर 6, लेंसेस। हियर इमेज फॉर्म बाय कॉनकेव लेंसेस, म्हणजे अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा। वी कॅन ऑप्टेन द इमेज ऑप्टेन बाय कॉनकेव लेंसेस यूजिंग द फॉलोइंग रूल्स। फर्स्ट रूल इज, when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray, when extended backwards, passes through the focus. And second rule is, when the incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to the principal axis. म्हणजे पहिला नियम असा आहे की जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढविल्यास नाभीतून जातो, आणि दुसरा नियम, जर आपाती किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो। हिअर इमेज फॉर्म बाय अ कॉनकेव लेन्स, अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा। ॲज शोन इन फिगर, ऑब्जेक्ट पी क्यू इज प्लेस बिटवीन F1 and 2F1 इन फ्रंट ऑफ कॉनकेव लेन्स। इन्सिडेंट रे पी ए स्टार्टिंग फ्रॉम पी एंड गोइंग पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस गोज अलॉन्ग एडी आफ्टर रिफ्रैक्शन। एज द पॉइंट क्यू इज ऑन द प्रिंसिपल एक्सिस, इट्स इमेज इज फॉर्म अलॉन्ग द एक्सिस एट द पॉइंट Q1 डायरेक्टली बिलो P1। दस P1 Q1 इज द इमेज ऑफ PQ। The image formed by a concave lens is always virtual, erect and smaller than the object. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे पी क्यू ही वस्तू F1 व 2F1च्या दरम्यान ठेवलेली आहे। पी बिंदूपासून निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा पी ए आपाती किरण अपवर्तनानंतर AD या मार्गाने जातो। क्यू हा बिंदू मुख्य अक्षावर असल्याने त्याची प्रतिमा पीच्या सरळ खाली मुख्य अक्षावर Q1 येथे निर्माण होईल। अंतर्गोल भिंगाने कोणत्याही वस्तूची तयार झालेली प्रतिमा ही नेहमी आभासी, सुलट आणि त्या वस्तूपेक्षा लहान आकाराची असते। इन दिस चार्ट, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी, देन नेचर ऑफ द इमेज इज व्हर्च्युअल अँड इरॅक्ट, अँड साईज ऑफ दिस इमेज इज पॉइंट इमेज। When position of object is anywhere between optical center O and infinity, position of image is between optical center and focus F1. Size is small and nature is virtual and erect. म्हणजे वस्तूचे स्थान जेव्हा अनंत अंतरावर असते तेव्हा प्रतिमेचे स्थान नाभी F1 वर असते। प्रतिमेचा आकार खूप लहान आणि स्वरूप आभासी व सुलट असते। जेव्हा वस्तू प्रकाशीय केंद्र ओ व अनंत अंतर यामध्ये कुठेही असेल तेव्हा प्रतिमेचे स्थान प्रकाशीय केंद्र ओ व नाभी F1च्यामध्ये असते। तेथे प्रतिमेचा आकार लहान असतो आणि स्वरूप हे आभासी व सुलट असते। साइन कन्व्हेन्शन, कार्टेशियन चिन्ह संकेत। अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, द ऑप्टिकल सेंटर ओ इज टेकन टू बी ओरिजिन, द प्रिन्सिपल ॲक्सिस इज द एक्स ॲक्सिस ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स। द साईन कन्व्हेन्शन इज ॲज फॉलोज। फर्स्ट इज, द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस ऑन द लेफ्ट ऑफ द लेन्स। ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ओ। सेकंड, द डिस्टन्स मेजर टू द राईट ऑफ द ओ आर टेकन टू बी पॉझिटिव्ह, व्हाईल दोज मेजर टू द लेफ्ट आर टेकन टू बी निगेटिव्ह। थर्ड इज, डिस्टन्स परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड अबाव इट आर टेकन टू बी पॉझिटिव्ह। फोर, डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड बिलो इट आर टेकन टू बी निगेटिव्ह। And 5, the focal length of a convex lens is positive while that of a concave lens is negative. म्हणजे
कार्टेशियन चिन्ह संकेत त्यापैकी पहिला जो आहे, वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाशीय मध्यापासून मोजतात. दुसरा संकेत, प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात, तर डावीकडे मोजलेली अंतरे ऋण मानतात. मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे धन असतात. मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ऋण असतात. आणि पाचवा संकेत, बैरगोल भिंगाचे नाभीय अंतर धन आणि अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते. द नेक्स्ट पॉइंट इज मॅग्निफिकेशन यम, विशालन. द मॅग्निफिकेशन ड्यू टू लेन्स इज द रेशियो ऑफ द हाईट ऑफ द इमेज एच टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट एच वन. मॅग्निफिकेशन इज इक्वल टू हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज एम इज इक्वल टू एच टू अपॉन एच वन. मॅग्निफिकेशन इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज एम इज इक्वल टू व्ही अपॉन यू. म्हणजे विशालन बरोबर प्रतिमेची उंची छेदिले वस्तूची उंची, म्हणजेच यम बरोबर एच टू छेदिले एच वन. विशालन म्हणजे प्रतिमेचे अंतर छेदिले वस्तूचे अंतर, म्हणजेच यम बरोबर व्ही छेद यू असेही म्हणतात. पॉवर ऑफ लेन्स, भिंगाची शक्ती. द कपॅसिटी ऑफ अ लेन्स टू कन्वर्ज ऑर डायवर्ज इन्सिडेंट रेज इज कॉल्ड इट्स पॉवर पी. द पॉवर ऑफ द लेन्स डिपेंड्स ऑन फोकल लेंथ. पॉवर इज द इनवर्स ऑफ इट्स फोकल लेंथ एफ. एफ इज एक्सप्रेस इन मीटर. द युनिट ऑफ पॉवर ऑफ लेन्स इज डायोप्टर डी. पी इज इक्वल टू वन अपॉन एफ इन ब्रॅकेट एम. वन डायोप्टर इज इक्वल टू वन अपॉन वन मीटर. भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभी अंतराचा व्यस्तांक होय. भिंगाच्या शक्तीचे एकक डायॉप्टर आहे. पी बरोबर एक छेदी एफ. एक डायॉप्टर बरोबर एक छेदी एक मीटर. नाऊ हिअर कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. इफ टू लेन्सेस विथ फोकल लेन्स एफ वन अँड एफ टू आर केप्ट इन कॉन्टॅक्ट with each other, the combination has an effective focal length given by 1 upon f is equal to 1 upon f1 plus 1 upon f2. म्हणजे नाभीय अंतर f1 आणि f2 असलेली दोन भिंगे परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास संयोगामुळे त्यांचे परिणामी नाभीय अंतर f होते. हे पुढील सूत्राने दाखवतात. एक छेद f बरोबर एक छेद f1 अधिक एक छेद एफ टू. इफ द पॉवर्स ऑफ द टू लेन्सेस आर पी वन अँड पी टू, देन द इफेक्टिव पॉवर ऑफ देअर कॉम्बिनेशन इज पी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू. दस व्हेन टू लेन्सेस आर केप्ट टचिंग इच अदर, द पॉवर ऑफ द कंबाइंड लेन्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल पॉवर्स. पी वन आणि पी टू ही दोन भिंगांची शक्ती असल्यास त्या भिंगांची परिणामी शक्ती ही दोन्ही भिंगांच्या शक्तीच्या बेरजेइतकी असते. पी बरोबर पी वन अधिक पी टू.